होय, शरद पवार म्हणजे जाणता राजाच. हाताच्या तळव्यावरती महाराष्ट्राची ओळख असणारा एकमेव अमर अद्वितीय म्हणजे शरद पवार. इथला पाणी प्रश्न, इथला शेतीचा प्रश्न, इथल्या औद्योगिक वसाहतींचा प्रश्न, इथल्या नागरिक म्हणजे नागरी वस्तीतले प्रश्न, इथल्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचे प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न, शेतमजुरांचे प्रश्न, प्रश्नांची मालिका सांगा आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर शरद पवार साहेबांकडे, म्हणून त्यांना जाणता राजा म्हणतात. आणि म्हणून काही जण सांगतात की यांचीच करमली धरून आम्ही राजकारणात आलो. तशा अनेकांनी त्यांच्या करमलीचा वापर करून राजकारणात आलेले आहेत, तसे अनेक जण फक्त त्यांच्यावरती टीका करून हेडलाईनमध्ये आले. तेव्हा होय, ते जाणते राजेच आहेत, तो जाणता राजाच आहे. महिलांना 30% आरक्षण, महिलांनंतर 50% आरक्षण, आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला आंबेडकरांचं नामकरण करणं, कोकण रेल्वे, JNPT, किती प्रकल्प सांगू अजून. तेव्हा महाराष्ट्राच्या गेल्या 60 वर्षाच्या सर्वांगीण विकासामध्ये सर्वाधिक वाटा कोणाचा असेल तर तो शरद पवारांचाच आहे. होय, म्हणूनच ते जाणते राहतात.